टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जी एम सी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व धुळे यांच्या जे काही जागा झाल्या आहेत, त्यांच्या परीक्षा बाकी आहेत, त्याच्या संदर्भात आपण हे व्हिडिओ सिरीज बनवत आहोत. मित्रांनो, हे व्हिडिओ सिरीज बनवायचा एकच उद्देश आहे की सध्या जी एम सीच्या जागामध्ये तुम्हाला यश मिळावं. आता ह्याच्यामध्ये घटकनिहाय प्रश्न बनवतात. हा जी केचा टॉपिक आहे. जी के हा विषय आहे. जी के विषयामध्ये भूगोल आहे. भूगोलमध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पृथ्वी असा अभ्यास दिलेला आहे. पृथ्वी आहे, रेखांश अक्षांश आहे. सिलेबस तुम्ही पाहिला असेल ना, बरोबर. रेखांश अक्षांश, शहरे, उद्योगधंदे, महाराष्ट्राच्या भूगोल विशेष संदर्भात असं. तर मग आता ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण फक्त पृथ्वी आणि सोबत सूर्यमाला यावर बनवू. जर समजा व्हिडिओ मोठा होत असेल तर व्हिडिओचे दोन पार्ट आपण करूया. मग चला आता पृथ्वीच्या या संदर्भात जी एम सीसाठी काय काय प्रश्न आणि कसे प्रश्न होतात हे स्वतः मी तयार केलेले आहेत, तर ते पाहूया. पृथ्वीला एकूण किती उपग्रह आहेत? पृथ्वीला मित्रांनो एकच उपग्रह आहे आणि त्याचं नाव आहे चंद्र. त्याचं नाव आहे चंद्र आहे, बरोबर. त्यानंतर पृथ्वीच्या अंशाचे कलने किती अंश आहे? त्याचं अचूक उत्तर आहे 23.5 अंश. पृथ्वीचा परिवलन काल किती असतो? पृथ्वी परिवलन, बघा पृथ्वी आहे आपली, बरोबर. पृथ्वी परिवलन आणि परिभ्रमणमध्ये फरक असतं मित्रांनो. हा परिवलन आणि परिभ्रमणमध्ये. बरं, आता एक काम करतो. ही आहे आपली पृथ्वी, ह्याला गृहीत धरा तुम्ही. परत एकदा सांगतो, हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे आपली, बरोबर. अर्थ समजा, अर्थ. परिवलन काळ म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरत हे स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन. आणि स्वतःभोवती फिरत सूर्याला फिरत असते, सूर्याभोवती फिरत असते, आणि तिला म्हणत असतात परिभ्रमण. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पृथ्वीचा परिवलन कालावधी हा साधारणपणे 24 तासाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी हा किती आहे? तर ढोबळमानाने 1 वर्ष आहे, परंतु ह्याच्यात देखील मायक्रोलेवला जाऊ शकतो, बरं का. आपण ते पुढच्या प्रश्नात मी कव्हर केलेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे आंस जो असतो कल तयार होतो होते. पृथ्वीच्या अशा काल्पनिक आसाभोशी फिरण्याच्या गतीला काय म्हटलं जातं? बरोबर, स्वतःभोवती जी फिरत असते त्याला कोणती कन्सेप्ट आहे असं त्यांचं प्रश्न आहे. तर त्याला म्हणतात अक्षीय गती, बरोबर. स्वतःभोवती फिरतं त्याला अक्षीय गती असं म्हणतात. अक्षीय गतीचे परिणाम तुम्हाला माहिती असले पाहिजे. पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होतो, होतो तयार होतो ना, फिरत राहते ती पृथ्वी स्वतःला, आस तयार होतो. पृथ्वी विषुवृत्तीय भागात काहीशी फुगीर तर दोन्ही ध्रुवाकडे किंचित चपटी आहे. होय, आहे. आता विषुवृत्त ही काल्पनिक आडवी रेषा आहे आणि हे ध्रुव इकडं काय चपटी आहे असं म्हटलेलं आहे. विषुवृत्तीय भागास फुगीर, आता इकडं चपटी म्हणजे समजा आता हे असं आहे आणि ही पृथ्वी अशी, परत ध्रुवाकडे चपटी आणि हे इकडं, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. पृथ्वीवर दिन व रात्र स्थिती निर्माण होते. हो, आता ही जर सूर्य आहे समजा, हा सूर्य आहे, स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीचा अर्धा भाग सूर्यासमोर आला की या ठिकाणी दिवस आणि या ठिकाणी रात्र होणार. म्हणून अक्षीय गतीचा परिणाम आहे, हा कक्षीय गतीचा नाही, ते मी सांगतो तुम्हाला पुढे. त्यानंतर शेवटचा जो आपला चौथा पर्याय, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या व सागरी प्रवाहांच्या दिशेत बदल होणे. होतोच, बघा अल्निनो लानिनो ह्या जे काही तुम्ही कन्सेप्ट आखता त्याच्यामागे हे देखील परिणाम आहे. त्यानंतर गरजणारे 40 ही येते. म्हणून आपल्याला पृथ्वीवर आणखीन एक व्हिडिओ बनवावा लागेल जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. पुढे पाहू, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यास काय म्हणतात? अर्थात त्याला परिवलन असं म्हणतात. आणि पृथ्वीच्या कोणत्या गुणधर्मामुळे आपण दिवसाच्या स्वरूपात कालगणना करू शकतो? कोणत्या गुणधर्मामुळे करू शकतो? तर ते परिवलन, दिवस रात्र. स्वतःभोवती फिरत असल्यावर दिवस रात्र करू शकतो का? नाही. तर ते परिवलनामुळं. पृथ्वीवर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र या दिवसातील वेळेच्या अवस्था पृथ्वीच्या कोणत्या गुणधर्मामुळे कळतात? ते साधारणपणे परिवलन, म्हणजे कशामुळे कळत असतं दिवस रात्र, तर त्याचं कारण काय? परिवलन. सूर्याच्या समोर आलं
समजा इकडला भाग आला की इकडल्या लोकांना दिवस, इकडल्या लोकांना रात्र, परत ही इकडं आली की हे जे इथले लोक होते त्यांना इकडं काय झालं, इकडं आल्यानंतर दिवस रात्र झालं, दुपार सकाळ संध्याकाळ, ही कशामुळे होतो असतं, परिवलनाचा परिणाम आहे. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा विशिष्ट मार्गावरून करते, या मार्गास तिची कक्षा म्हणतात, व कक्षेतून फिरण्याच्या या गतीला काय म्हणतात, तर त्याला कक्षीय गती म्हणतात. बरोबर, सूर्य आहे, हा सूर्य आहे समजा तुमचा सन, आणि तुमची पृथ्वी म्हणजे स्वतःभोवती फिरत 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 लंबवर्तुळाकार फिरत असते, हे पण लक्षात असू द्या. पृथ्वी परत येते आणि ह्याला म्हटलं जातं कक्षीय गती, आणि स्वतःभोवती फिरत असते तिला अक्षीय गती म्हणत असतात. परत एकदा कन्सेप्ट क्लिअर केला. आता पृथ्वीच्या कक्षेतून फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात, पृथ्वीच्या कक्षेतून फिरण्याच्या क्रियेस काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं परिभ्रमण. काय म्हटलं जातं, परिभ्रमण. परत ह्या शब्दावरून लक्षात घ्या, कक्षीय गती, कक्षीय गती. बरोबर, कक्षीय म्हणजे सूर्याच्या भोवती फिरत फिरत हे करणं, अक्षीय गती म्हणजे सत्ताभोवती फिरणं, अक्षीय गती म्हणजे सत्ताभोवती फिरणं. थोडं कन्सेप्च्युअल असल्यामुळं अडचणी निर्माण होतात तुम्हाला. पृथ्वीचा परिभ्रमण स्वरूप कशा प्रकारचा आहे, मित्रांनो, पृथ्वीचा परिभ्रमण म्हणजे सूर्याच्या असं ह्याला, ही जी आहे कक्षा हिला परिभ्रमण स्वरूप म्हणतात, परिभ्रमण म्हणतात. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं. ही परत एकदा कन्सेप्ट क्लिअर होऊन सांगतोय, म्हणजे तुम्हाला ते दिवस रात्र हे येते ह्याचा परिणाम ते त्याच्यावरच कळतोय. आणि पृथ्वीचा जो परिभ्रमण स्वरूप आहे ना, तो लंबवर्तुळाकार आहे. बरोबर, हे लक्षात. आणि लंबवर्तुळाकाच्या परिघाला जे स्वरूप आहे, परिस्वरूप त्याच्या सेंटरमध्ये हे आहे. आणि वर्तुळाला काय असतं मित्रांनो, वर्तुळाला एकच सेंटर असतो, म्हणजे बॅलन्स केला जातो एका सेंटरवरून. परंतु लंबवर्तुळाकारसाठी दोन सेंटर असतात, म्हणजे तिथे दोन ठिकाणी हे करावं लागते तरच बॅलन्स ते टिकलं जातं, असा फरक आहे लंबवर्तुळाकारचा. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात, तर त्याला उपसूर्यस्थिती म्हणतात. आता हे आपलं सूर्य आहे सन, आणि पृथ्वीचं असं या ठिकाणी पृथ्वी आहे, एकशे अर्थ आहे, आणि या ठिकाणी समजा अर्थ आहे. आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स हे तब्बल 152 दशलक्ष किलोमीटर आहे, आणि इथलं जे आहे कमी अंतर असलं 147 दशलक्ष किलोमीटर आहे. मग ही अर्थ सूर्यापासून जवळ आहे ह्या स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणतात. आणि ज्यावेळेस ती पृथ्वी सूर्यापासून लांब आहे पृथ्वी, त्याला अपसूर्य म्हणतात. अपसूर्य बघा, अपवरून लक्षात ठेवा उंच लांब, आणि उप म्हणजे दुसरा सही खालचा, म्हणजे उपकर्णधार हे येते असं मी लक्षात ठेवलं होतं. त्यामुळं मग अर्थ सूर्यापासून ज्याचा अंतर डिस्टन्स कमी आहे त्या स्थितीला अर्थच्या त्याला उपसूर्यस्थिती, आणि लांब असलेल्या स्थितीला अपसूर्यस्थिती म्हणतात. त्यावर पुढेच प्रश्न आहे, आता बघा त्याच्यावरच प्रश्न. हां, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात, तर अपसूर्यस्थिती म्हणतात. तिथंच कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे. जसं जसं पृथ्वी तिच्या कक्षेतून प्रवेश करेल किंवा परिभ्रमण करेल, तसं तसे आपण जर रेषा काढत गेलो तर एक सपाट पृष्ठभाग तयार होईल. या पृष्ठभागात पृथ्वीच्या काय काय म्हणतात, त्याला काय म्हटलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याला कक्षेचा प्रतल असं म्हटलं जातं. परत हे लक्षातच ठेवा तुम्ही, सन, पृथ्वी आणि हे जे फिरलेले आहे हे पूर्ण सरफेस ह्याला आहे ना प्रतल असं म्हटलं जातं. ओके, प्रतल. पृथ्वीच्या कक्षीय गतीचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे, मित्रांनो, कक्षीय गती तुम्हाला मी सांगितलं की सूर्याच्या भोवती फिरणं याचा परिणाम काय होते, वर्षाची गणना, ऋतू 365 दिवस का वरील सर्व, अर्थात वरील सर्व. वर्षाची गणना, एक वर्ष इथं पृथ्वी आहे ही फिरत फिरत आली की परिभ्रमण कालावधी होतो 365 दिवस, समथिंग आहे, पुढे आहे मी सांगतो. ऋतू, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, मान्सून, प्रतीचा, हे सगळं ह्या कशामुळे होत असतं, कक्षीय गतीमुळं. त्यानं 365 दिवस मी सांगितलं, वर्षाची गणना, ऋतू, वर्ष, हे सगळं कक्षीय गतीचाच परिणाम आहे. अक्षीय गतीचा खालीलपैकी कोणता परिणाम नाही, अक्षय गतीचा, अक्षय गती म्हणजे स्वतःभोवती फिरणं,
तर वर्ष हा त्याचा परिणाम होऊ शकत नाही ना, तर ते कक्षगतीचा परिणाम आहे. म्हणून बाकी पृथ्वीचा आस, दिवस रात्र, विषुववृत्ताचा फुगीरपणा, ध्रुव पृथ्वी ध्रुवाकडे चपटी होणे, हे सगळं अक्षयगतीचा परिणाम आहे. मित्रांनो, आता तुम्हाला जी केचं एक टेन्शन असेल, ॲक्च्युली जी केमध्ये जे काही TCS IBPS पॅटर्न आहे त्यासाठी आपलं हे पुस्तक आहे वनलाईनर स्वरूपात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. आता एवढा वेळ नाही तुम्हाला ना, मराठी, इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि मॅथ रिझनिंग याकडे जर फोकस केलो, आणि मी देत असलेल्या व्हिडिओ सिरीज आणि सोबत हे पुस्तक जर तुम्ही रेफर करणार असाल, तर तुम्हाला GK मध्ये चांगला स्कोर येईल. मी करंट अफेअर्सचं देखील नोट्स डे टू डे तुम्हाला देईलच आणि देतोयच. समजलं? टेस्ट स्वरूपात पाहिजे असेल तर 10 रुपयेमध्ये आपल्या टर्निंग पॉईंट ॲपवरती फक्त 10 रुपयेमध्ये ते दिलेलं आहे. तर तुम्ही हे पुस्तक घ्या, तुम्ही 50% तुमचा अभ्यास याच्यातून होऊन जाईल, म्हणजे कसल्याही प्रकारच्या सर्व GK त्याच्यातून कव्हर होऊन जाईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा आस कक्षा प्रतलाशी किती कोण करतो. आता स्वतः पृथ्वीचा आस हा 23.30 आहे, परंतु प्रतलाशी किती कोण करतो तर त्याचं उत्तर मात्र वेगळं आहे, तर ते 66.30 करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला काय म्हणतात. पृथ्वीची दैनिक गती असं म्हणतात. बरोबर, पृथ्वीची दैनिक गती असं म्हणतात, कारण स्वतःला एक दिवस पूर्ण करायला ते लागतात. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे. तर पृथ्वीचा एकच उपग्रह असून तो चंद्र आहे. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते, त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदल त्या आकारांना काय म्हटलं जातं, त्या आकारांना काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं चंद्रकला. त्याला काय म्हणतात, चंद्रकला. लक्षात घ्या, ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो, बरोबर, त्याला ती काय होय, साहजिकच आहे, पौर्णिमा आहे. फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर हो, प्रश्नाचा ॲटिट्यूड निर्माण हो म्हणून असे सोपे पण घेतलेले आहे. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही त्याला काय म्हणतात, तर ते अमावस्या म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास स्वतःभोवती बरं का एक दिवस लागत असतो. चंद्रकाल गणनेसंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे, इले महत्वाचं आहे. इथं कन्फ्युजन होत आहे आणि इथंच हे पेपर प्रश्न जरा अवघड आहे असं समजून घ्या तुम्ही. कोणते विधान चुकीचे आहे, कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेले असते व वर्षाचा काळ सुमारे 365 दिवसांचा असतो, तर तसं नाही. बरोबर, हे परिणाम आहे सौर कालगणनेचा. बाकी या कालगणनेत फक्त चंद्राच्या, हा हो, फक्त चंद्राच्या, चंद्रावरून लक्षात घ्या, गतीचा उपयोग केला जातो म्हणून त्यास चांद्र कालगणना म्हणतात. इस्लाम दिनदर्शिका या पद्धतीचा वापर केला जातो, हो, म्हणून तर दरवेळेस त्याचं रमजान वगैरे चंद्र बघून हे फेस्टिवल साजरा करतात ते. या कालगणना पद्धतीत 12 चंद्रमासांचे 1 वर्ष होते व 355 दिवसांचे असते, हे फर लक्षात घ्या. इथं 12 महिन्यात म्हणलं, इथं 12 चंद्रमासांचे आहे आणि दिवस मात्र 355 आहे, हे लय महत्त्वाचं आहे हे सांगायचं तुम्हाला. यातील महिने 29 व 30 दिवसांचे आहेत. आता या संदर्भात पुढचा प्रश्न पाहूया, सौर कालगणना संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे. तर यापैकी आता हे मी पूर्ण माहिती सांगितली त्यामुळे हे तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो म्हणून तिला सौर कालगणना म्हणतात. होय, केला जातो, कारण याच्यात वर्ष असतो. सौर कालगणनेत 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. सौर कालगणनेत 1 वर्षाचा काळ सुमारे 365 दिवसाचा असतो. सुमारे, हां एक्झॅक्ट, तर त्याच्यात खालीवरी होतं, लीप वर्ष आलं की अजून ते 366 दिवसाचा होतो. भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आहे, हो आहे, म्हणून तर आपण जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना असं म्हणत असतो. तर वरील सर्व हे उत्तर आहे. बरोबर, हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या मित्रांनो, काय मार्केटिंगचा विषय नाही आहे, परंतु तुमचा GK जो आहे तो एक्झॅक्ट तुम्हाला जे पाहिजे पॉईंट टू पॉईंट ते मिळून जाईल. ग्रेगरियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर व भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे. चांद्र सौर कालगणना यावर आहे, चांद्र सौर कालगणना यावर आहे. पुढे, ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो, तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो, त्या कालगणनेस काय म्हणतात, तर त्याला म्हणतात चांद्र सौर कालगणना असं म्हटलं जातं. पुढे, हिंदू दिनदर्शिकेत कोणत्या प्रकारच्या कालगणनेचा
उपयोग केला जातो, तर हिंदू दिनदर्शिकेत बरं का, तर त्यामध्ये उपयोग करतात चांद्र सौर कालगणना, चांद्र सौर कालगणनेचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले असून त्या वर्षाची सुरुवात केव्हा होते. आता हिंदू धर्माच्या ह्याच्या या हिशोबाने आहे ते, तर त्याचं अचूक उत्तर आहे 22 मार्च. याचा अचूक उत्तर आहे 22 मार्च. भारत सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय पंचांगमध्ये खालीलपैकी कोणते 5 महिने 31 दिवसांचे आहेत. तर ते कोणकोणते महिन्यात हे लक्षात असू द्या, वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद. मित्रांनो हे सगळं विश्लेषण नाही ना, मी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये अपलोड केलेलं आहे आणि तुम्हाला जी एम सीची टेस्ट सिरीज सब्जेक्टनिहाय फुल 10 टेस्ट आणि घटकनिहाय भरपूर टेस्ट. आता ही पृथ्वीची देखील टेस्ट त्यामध्ये आहे, 70, 80, 90, 100 प्रश्नापर्यंत त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे आणि 31 रुपये म्हणून तुम्हाला ह्या ट्रेंडिंग पॉईंट्स ॲपवरून मिळणार आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, ते टेस्ट तुम्ही जॉईनच करा. पुढे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो. आता एक्झॅक्ट उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल प्रदक्षिणा परिभ्रमण कालावधीचा, तर ते ह्या उत्तरामध्ये, तर ते करेक्ट जो कालावधी लागतो 365 दिवस आणि 6 तास. 365 दिवस आणि 6 तास, पर्याय क्रमांक 5 हा याचं उत्तर आहे. लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो. लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो, अर्थात 29 दिवसाचा असतो. 29 तारखेला कोणत्या माजी पंतप्रधानाचा जन्म झालेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात केव्हा होते. लीप वर्ष असेल तेव्हा त्या वर्षाची सुरुवात केव्हा होते असा त्यांचा प्रश्न आहे. तर ते 21 मार्च या दिवशी सुरू होते. कधी? 21 मार्च. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा कोणता महिना हा 30 ऐवजी 31 दिवसांचा असतो, तो चैत्र महिना असतो. कोणता? चैत्र. त्यानंतर दरवर्षी कालगणनेत 6 तासांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष किती दिवसांचे असतो, ते 366 दिवसांचा असतो. लीप वर्ष 366 दिवसांचा. आणि लीप वर्ष कसं ओळखतात, म्हणजे त्यावर्षी जर त्या वर्षाला 4 ने निशेष भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास काय म्हटलं जातं, बरोबर. आता पृथ्वीचे जलावरण, शिलावरण, वातावरण, जीवावरण यावर प्रश्न आपल्याला आलेले आहेत, तर त्याला म्हणतात शिलावरण. त्याला काय म्हणतात? शिलावरण. प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल असा प्रश्न बनवलेला आहे मी. पृथ्वीला वरील सर्व प्रकारचा जलभाग, या जलभागवरून लक्षात घ्या, मिळून काय तयार होते, जलावरण होते. आणि ह्यावर प्रश्न आलेले आहेत, असं नाही की आले नाहीत, सोपे जरी असले तरी आलेले आहेत, मग तिथं सिल्ली मिस्टेक करू नका, बरोबर. पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? वातावरण. सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला फक्त प्रश्न समजावं किंवा असावं म्हणून दिलेला आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी एकत्रितपणे काय म्हटलं जातं, अर्थात जीवावरण. अर्थात त्याला काय म्हटलं जातं? जीवावरण असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हवेसंदर्भात आहे. पृथ्वीच्या पृष्ठालगतच्या वातावरणातील हवा कशी असते, कशी असते सांगा, तर ती दाट असते. परंतु ही प्रश्न वाचताना लक्षात घ्या, पृष्ठालगतच्या, पृष्ठालगत म्हणजे पृथ्वीच्या जवळजवळ. बर, पुढे, दोन सागरांना जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद भागास काय म्हणतात? सामुद्रधुनी. काय म्हटलं जातं? सामुद्रधुनी. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास काय म्हटलं जातं, म्हणजे पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास काय म्हटलं जातं? महासागर. एकूण किती 5 महासागर आहेत, तर 5 महासागर. पॅसिफिक म्हणजे प्रशांत, अटलांटिक, इंडियन ओशियन म्हणजे हिंदी, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर असे 5 महासागर आहेत. अरबी समुद्र हा कोणत्या महासागराचा भाग आहे, तर तो हिंदी महासागराचा भाग आहे. अरबी समुद्र कोणत्या महासागराचा भाग आहे? हिंदी महासागराचा आहे. पालकची सामुद्रधुनी कोणत्या दोन उपसागरांना जोडते, तर ते आहे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, बरोबर. हे लक्षात असू द्या, ह्यावर खूप वेळेस प्रश्न आहे. तुम्हाला लय झालं उलट प्रश्न विचारेल की अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांना सामुद्रधुनी कोणत्या दोन उपसागरांना जोडते, म्हणजे यांच्यातील कोणती सामुद्रधुनी आहे असा प्रश्न येईल, तर पालकची, पालकची नाही तर पालकची असं आहे, जोडाक्षर आहे, टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. पृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा काय होत असते, विरळ होत असते. पृथ्वीच्या जवळ जी आहे ती हवा खूप दाट आहे, पण वर जावं तसतसं हवा ही विरळ होत असते, पातळ विरळ असं.
पातळ लक्षात घेऊ नका, विरळ शब्द वापरतात तिथं. कोणत्या काळात सूर्योदयाचे स्थान अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते, म्हणून या काळास दक्षिणायन म्हणतात. आता हे फॅक्च्युअल डाटा आहे, कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, यासाठी वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. तर तुम्हाला हे आकडे लक्षातच ठेवावं लागेल. तर ती आहे 21 जून ते 22 डिसेंबर, बरोबर, दक्षिणायन असे म्हणतात. कोणत्या काळात सूर्योदयाचे स्थान उत्तरेकडे सरकते, म्हणून या काळात उत्तरायण, उत्तरेकडे जाणे असे म्हणतात. याचं उत्तर आहे 22 डिसेंबर ते 21 जून. आता बघा दोघांमध्ये, हां, इकडं काय होतं उत्तर आपलं, म्हणजे दक्षिणायन. हां बघूत आपण, चला दक्षिणायनचे आता तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर होईल असं सांगतो. हां दक्षिणायनची तारीख काय सांगितलं त्यांनी, 21 जून ते 22 डिसेंबर. आणि उत्तरायनची काय तारीख सांगितलं त्यांनी, आता काहीतरी एवढे आकडे तुम्ही फळ्यावर लिहून ठेवा, तुमच्या स्टडी रूमवर लिहून ठेवा, आणि हे चुकणार नाही असं बघा. तर ह्याच्या उलट 22 डिसेंबर ते 21 जून. एक लक्षात राहिलं की तुम्हाला हे उत्तरायण पण लक्षात राहतं, बरोबर. पुढे पाहूया कोणत्या, हां हेच झाले आत्ता आपला प्रश्न. त्यानंतर 21 जून या दिवशी सूर्य दक्षिणेकडे आणि 22 डिसेंबर या दिवशी सूर्य उत्तरेकडे मार्गस्थ होतो, म्हणून दिवसांना डॅश डॅश दिन म्हणून संबोधित केले जाते. तर त्यांना अयन दिन म्हणून संबोधित केलं जातं. पृथ्वीचा आस कललेला असल्याने सूर्याभोवती फिरताना परिभ्रमण मार्गावर आसाच्या किती विशेष स्थिती तयार होतात, किती विशेष स्थिती तयार होत असतात, तर एक्झॅक्ट त्याच्या 4 आस तयार होत असतात. तर मित्रांनो, आपला हा पृथ्वीचा जो आहे, पृथ्वीवर जो आहे तो पार्ट 1 व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पृथ्वीवर असे 3 व्हिडिओ बनवावे लागतील, तर आपलं हे पृथ्वी कव्हर होईल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बरं, त्याच्या अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये काही चुकलं असेल तर ते सांगा. परंतु तुम्ही काही केलं तरी 31 रुपयाची टर्निंग पॉईंट्स ॲपवरची GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोर्स जॉईनच करा. प्ले स्टोअरला हे टर्निंग पॉईंट्स नाव टाका, ह्या लोगोचा ॲप डाउनलोड करा. सोबत जर काही अडचण असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देऊन देतो, त्याचा वापर करा आणि ॲप डाउनलोड करा आणि कोर्स जॉईन करा. चालू घडामोडी मिळतील, असंख्य मिळतील. 10 रुपयांमध्ये तुम्हाला चालू घडामोडी वार्षिकी मिळेल. यश मिळवायचं असेल तर टर्निंग पॉईंटशिवाय पर्याय नाही सध्या तरी. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.